सुखापूर आश्रम शाळा महाराष्ट्र शासन आदिवासी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे अंतर्गत तालुका साक्री जिल्हा धुळे येथील मुलांचे वसतिगृह बांधकामाचे भूमिपूजन डॉक्टर विजयकुमार गावित आदिवासी मंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. प्रकल्पाधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती गोडमेचे सुखापूरचे सरपंच मालपूरचे आबा पाटील श्री योगेश कोलते श्री सुधाकर सांगळे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच सुखापूर वसतिगृहाचे मुख्य अध्यापक श्री ए बी बिरारे विजय राजपूत अधीक्षक सर्व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सुखापूर तालुका जिल्हा धुळे डॉक्टर जे जे बैराम जे बी फुलपगारे श्री व्ही एन देवरे एन आर मालपुरे एम ई सूर्यसिंह एच जी पाटील रामदास मालपुरे केशरभाई ठाकरे आणि सुखापूर गावातील ग्रामस्थ वसतिगृहाचे मुले मुली या कार्यक्रम मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकास मंत्री नामदार विजयकुमार गावित यांच्या हस्ते मुलांच्या वसतिगृहाचं भूमिपूजन करण्यात आलेलं आहे. या हॉस्टेल जेव्हा ज्या वेळेला होईल त्यावेळेला मुलांची राहण्याची झोपण्याची आणि सगळ्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी होणार आहे. याच्या अगोदर या शाळेतले मुलं जुन्या शेडमध्ये त्यांची निवासस्थानाची व्यवस्था करण्यात आली होती, परंतु आता त्यांना एकदम दर्जेदार अशी सुविधा या ठिकाणी बिल्डिंग या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि म्हणून मी आमच्या प्रकल्प अधिकारी माननीय आदरणीय आमच्या तृप्ती धोडमेसे मॅडम यांचे मी आभार व्यक्त करतो. तशाच प्रकारे आदिवासी विकासाचे विकासाधिकारी आदिवासी विकास मंत्री माननीय नामदार विजयकुमार गावित यांचेही मी आभार मानतो. आणि आमच्या प्रकल्प कार्यालयात जेवढेही अधिकारी आहेत यांच्या सहकार्याने आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आजचा कार्यक्रम हा अत्यंत चांगला झाला असं मी जाहीर करतो आणि सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सर्व व्यवस्थित मिळते शिक्षणासाठी संबंधित असलेली निमिटी या 2 ते 3 महिन्यामध्ये आम्ही बंद करणार आहोत. त्याच्यामुळे व्यवस्थित ड्रेस आणि सर्व वेळेवर मिळेल पुढच्या काळामध्ये याची व्यवस्था आम्ही करू. आणि त्याचबरोबर शाळांमध्ये शिस्त असली पाहिजे आणि म्हणून शाळा उघडली त्या दिवसापासून मुलं शाळेमध्ये आली पाहिजे. सुट्ट्या असतील तेव्हाच मुलं घरी गेली पाहिजे आणि केव्हाही आई वडिलांनी यायचं मुलांना घेऊन जायचं. हा धंदा पुढच्या काळामध्ये बंद सुख दुःख असेल आपण समजू शकतो 1-2 दिवसासाठी, पण वारंवार मुलांना घरी घेऊन जायचं आणि त्याच्या शिक्षणामध्ये अडथळा निर्माण करायचा अशा पद्धतीचं आतापर्यंत जे चाललेली वागणूक आहे पालकांची किंवा विद्यार्थ्यांची ती यापुढे राहणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. जे वारंवार घरी जाणार असेल त्यांना कायमस्वरूपी घरी पाठवण्याची मी व्यवस्था करणार आहे. वसतिगृहामध्ये सुद्धा ज्या मुलांना प्रवेश मिळालाय तेच मुलं थांबतील, दुसऱ्या कोणालाही राहता येणार नाही. ज्याच्या खोलीमध्ये सापडतील त्या मुलालाही पाठवून देऊ, वार्डनलाही घरी पाठवू, अधीक्षकालाही पाठवू, सर्वांची व्यवस्था घरी पाठवायची करू. शिस्त असली पाहिजे. आतापासून तुम्हाला शिस्तीची सवय लागली तर मला वाटतं की पुढील जीवनामध्ये माणूस यशस्वी होत असताना शिस्त त्याला कामाला येते. या सर्व गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. एक गोष्ट आम्ही ठरवली आहे, तुम्हाला ज्या पद्धतीचे शिक्षण हवं असेल जे शिकायचं आहे ते शिक्षणाची सोय करण्याची जबाबदारी आदिवासी विकास विभागाची आहे आणि ती आम्ही 100% करणार, कारण ती जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. आम्ही हेही ठरवलं आहे या पुढच्या काळामध्ये आदिवासी विकास विभाग हे तुम्ही सांगा त्या पद्धतीने सांगा चालेल. तुम्हाला ज्या पाहिजे त्या योजना देऊ. त्या योजना देत असताना आम्हाला विश्वास झाला पाहिजे की या माणसांना आम्ही योजना दिली ते स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल, जीवन व्यवस्थित जगू शकेल याची खात्री झाली तर तुम्ही मागांच्या गोष्टी उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहोत.